I welcome all of you once again in my YouTube channel Prashant Magdu. Today we are going to learn one important English topic, that is how to make assertive and exclamatory sentences. सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपला व्हिडिओ आहे असर्टिव्ह आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, म्हणजेच विधानात्मक व उद्गारवाचक वाक्य कशी तयार करावीत या संदर्भाने. चला तर मग पाहूया ही वाक्य कशी करावीत. प्रथम आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानात्मक वाक्य किंवा विधानार्थी वाक्य म्हणजे काय त्याची व्याख्या ती पाहूया. A sentence that makes a simple statement is called assertive sentence. ज्या वाक्यामध्ये एखाद्या घटनेविषयी सामान्य विधान केलेले असते किंवा माहिती दिलेली असते अशा वाक्याला विधानात्मक किंवा विधानार्थी वाक्य असे म्हणतात. ही विधानार्थी वाक्ये होकारार्थी किंवा नकारार्थी अशा दोन्ही प्रकारची असतात. फॉर एक्झाम्पल, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल फ्लॉवर. We were all very excited. ही दोन्ही वाक्य ज्याच्यामध्ये सिंपल स्टेटमेंट्स केलेली आहेत आणि म्हणून ही दोन्ही वाक्य विधानार्थी वाक्य आहे. पुढे आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य याची व्याख्या पाहूया. अ सेंटेन्स एक्सप्रेसिस सम सडन स्ट्रॉंग फीलिंग इज कॉल्ड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातील आनंद, दुःख, प्रेम, आश्चर्य, भीती, राग, लोभ, तिरस्कार इत्यादी भावना ज्या वाक्यातून व्यक्त केलेल्या असतात त्या वाक्याला उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात आणि अशा वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह द्यावे लागते. उदाहरण पाहूया आपण. हाउ ब्युटिफुल, व्हॉट अ सरप्राइज या दोन्ही वाक्यामध्ये भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि म्हणून या वाक्यांना उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. विधानार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य यांची व्याख्या आपण पाहिली. आता आपण विधानार्थी वाक्याचे उद्गारवाचक वाक्य कसे करावे, हाऊ टू मेक असर्टिव्ह सेंटेन्स इन टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स याची माहिती घेऊया. काही नियम आहेत ते नियम पाहूया. प्रथम, दिलेल्या वाक्यात विशेषणानंतर नाम आलेले आहे का पहावे किंवा शोधावे. इथे एक वाक्य दिलेलं आहे, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हम्बल मॅन. यामध्ये विशेषण हम्बल आहे, या हम्बल नंतर मॅन हे नाम आलेले आहे. पुढील नियम आहे, जर विशेषणानंतर नाम आले असेल तर उद्गारवाचक वाक्याची सुरुवात व्हॉटने करावी. चला आपण या वाक्याची सुरुवात व्हॉट न करूया, कारण का तर हम्बल नंतर नाम आलेले आहे. पुढील नियम आहे, नाम एक वचनी असेल तर त्यापूर्वी व्हेरी व ए किंवा ॲन ही उपपदे आलेली असतात हे लक्षात ठेवावे. आपण या वाक्यामध्ये पाहू शकतो, नाम मॅन हे एक वचनी आहे, त्याच्या पूर्वी विशेषण आलेलं आहे, त्या विशेषणाच्या अगोदर व्हेरी हा शब्द आलेला आहे आणि त्याच्यापूर्वी अ हे आर्टिकल सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. पुढील नियम पाहूया आपण, जर विशेषणानंतर नाम आले नसेल तर उद्गारवाचक वाक्याची सुरुवात हाऊने करावी. आपण या ठिकाणी नाम आलेलं आहे म्हणून वाटणं केली सुरुवात, जर नाम आले नसेल तर हाऊने करावी. पुढे आपण हाऊचं पण उदाहरण पाहूया. त्यानंतर पुढे विशेषण किंवा क्रियाविशेषण घावे. या वाक्यामध्ये हम्बल हे विशेषण आहे, त्याच्याबरोबर आलेला आर्टिकल सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेला आहे, व्हॉट नंतर अ हम्बल. पुढे कर्म किंवा विशेषणाच्या पुढील भाग घ्यावा. मॅन हे विशेषणाच्या पुढील भाग आपण घेतला. पुढील नियम, त्यानंतर अनुक्रमिक कर्ता व क्रियापद घ्यावे. म्हणजे पहिल्यांदा कर्ता घ्यावा, डॉक्टर हॉकिंग, त्यानंतर या वाक्यातील क्रियापद इज, वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह द्यावे. आपण वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह दिले. वाक्यात आलेले व्हेरी, ग्रेट, रिअली, ट्रूली, फर्मली इत्यादी सारखे शब्द काढून टाकावेत. आपण या वाक्यातील व्हेरी हा शब्द एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये घेतलेला नाही.
विभागार्थी वाक्याचे उद्गारवाचक वाक्य करत असताना ते वॉटने किंवा हाऊने सुरू होते आणि या वेळेला आपणाला या दोन्ही वाक्यांच्या रचना प्रथमता समजून घ्यावी लागतील. त्यामध्ये विधानार्थी वाक्याची पहिली रचना ही कर्ता, त्यानंतर क्रियापद, त्यानंतर आर्टिकल ए किंवा ॲन, त्यानंतर व्हेरी, त्यानंतर विशेषण आणि नाम अशी असेल. तर उद्गारवाचक वाक्याची रचना कशी असते ती पाहूया. वॉटने सुरुवात झालेली असते, ए किंवा ॲन हे आर्टिकल वापरतात, त्यानंतर विशेषण क्रिया विशेषण, त्यानंतर नाम, त्यानंतर कर्ता, त्यानंतर क्रियापद व वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह. दुसरी विधानार्थी वाक्याची रचना कशी असते, तर कर्ता, क्रियापद, त्यानंतर व्हेरी, त्यानंतर विशेषण किंवा क्रिया विशेषण. या दुसऱ्या रचनेमध्ये नाम आलेलं नाहीये, पहिल्या रचनेमध्ये नाम आलेलं आहे. तर विधानार्थी वाक्याची रचना अशा पद्धतीने असल्यानंतर उद्गारवाचक वाक्य दुसऱ्या पद्धतीमध्ये कसे असते ते आपण पाहूया. हाऊने सुरुवात होते या ठिकाणी वाक्याची, त्यानंतर विशेषण किंवा क्रियाविशेषण वापरतात, त्यानंतर कर्ता येतो, त्यानंतर क्रियापद येतं आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येतं. म्हणजे दोन प्रकारे विधानार्थी वाक्य असतात आणि त्या दोन्ही प्रकारांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उद्गारवाचक वाक्याची रचना होत असते, सुरुवात होत असते. आपण काही उदाहरणं पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहिलं उदाहरण आहे, सम ऑफ द डिसिजन्स आर व्हेरी अनफॉर्च्युनेट. यामध्ये अनफॉर्च्युनेट या विशेषण नंतर नाम नाही आहे आणि म्हणून वाक्याच्या सुरुवातीला हाऊ घेतलं, त्यानंतर अनफॉर्च्युनेट विशेषण घेतलं, त्यानंतर सम ऑफ द डिसिजन करता, त्यानंतर वाक्यातील क्रियापद आर, वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह. पुढील वाक्य आहे, ही प्लेज व्हेरी ब्युटिफुली. यामध्ये प्रथमतः नाम नाही आहे त्यामुळं वाक्याची सुरुवात हाऊने केली, त्यानंतर ब्युटिफुली, त्यानंतर वाक्यातील कर्ता ही, त्यानंतर वाक्यातील क्रियापद प्लेज आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह. वाक्यातील व्हेरी हा शब्द या ठिकाणी काढून टाकला. पुढील एक उदाहरण आपण पाहूया, इट वॉज अन इम्पॉसिबल टास्क. या ठिकाणी इम्पॉसिबल हे विशेषण आहे, त्यानंतर टास्क हा नाम आहे, त्यानंतर त्यामुळे वाक्याची सुरुवात वॉटने केली, त्यानंतर अन इम्पॉसिबल विशेषण या ठिकाणी घेतलं, त्यानंतर विशेषणाचा पुढील भाग म्हणजेच नाम या ठिकाणी घेतलं, त्यानंतर इट हा कर्ता, त्यानंतर क्रियापद वॉज, वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह. या ठिकाणी वाक्य असं तयार झालं, व्हॉट अन इम्पॉसिबल टास्क इट वॉज, वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह. आपण विधानार्थी वाक्याचे उद्गारवाचक वाक्य कसे करावे हे पाहिले, आता आपण उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्य कसे करावे हे पाहणार आहोत. काही नियम आहेत त्याचे सुद्धा. प्रथम दिलेल्या वाक्यातील कर्ता व क्रियापद शोधून लिहावे. वाक्य व्हॉट अ डीप थॉट दिस आर्ट कन्वेज हे वाक्य उद्गारवाचक आहे, वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे त्यावरून आपण ओळखतो. प्रथम दिलेल्या वाक्यातील कर्ता आणि क्रियापद, या वाक्यातील कर्ता कोणता आहे, तर धिस आर्ट, तो आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतला, त्यानंतर क्रियापद कन्वेज. पुढील नियम, त्यानंतर वाक्यातील उपपद घ्यावे अ, पुढे वाक्याच्या अर्थानुसार व्हेरी, ग्रेट, रिअली, सो, एक्स्ट्रीमली, ट्रूली अशासारखे शब्द वापरावेत. या ठिकाणी डीप डीप थॉट या अर्थानं आपणाला यापैकी एखादा शब्द वापरायचा आहे, आपण व्हेरी हा शब्द वापरला. दिस आर्ट कन्वेज अ व्हेरी असं वाक्य तयार झालं. पुढील नियम, वाक्यातील विशेषण किंवा क्रियाविशेषण घ्यावे. व्हेरी नंतर आपण डीप हे विशेषण या ठिकाणी घेतलं, त्यापुढे वाक्यातील राहिलेला भाग किंवा नाम असेल तर ते लिहावे. थॉट हे नाम आपण या ठिकाणी घेतलं. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यावा, तो पूर्णविराम दिला. उद्गारवाचक वाक्याची सुरुवात ओ किंवा वुड किंवा इफ ओनली ने झालेली असेल तर त्याचा लोप करून विधानार्थी वाक्याची सुरुवात आय विश दॅट ने करावी व इतर बदल नियमानुसार करावेत असा एक नियम आहे. वाक्यातील व्हॉट किंवा हाऊ किंवा उद्गारवाचक चिन्ह जे आहेत ते काढून टाकावेत हा एक महत्वाचा नियम या ठिकाणी आहे. काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया. उद्गारवाचक वाक्याचं विधानार्थी वाक्य करत असताना वाक्याची रचना ही सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी करावी.
काही वाक्य. व्हॉट अन अनप्लीजंट कंपनी मीना वॉज. या ठिकाणी प्रथमता वाक्यातील कर्ता घेतला मीना, त्यानंतर वॉज हे क्रियापद या ठिकाणी घेतलं, त्यानंतर उपपद घेतलं ए किंवा अन. इथं आपण अ घेतलेला आहे कारण आपण व्हेरी हा शब्द तिथं वापरणार आहोत. त्यानंतर अनप्लीजंट हे विशेषण घेतलं, त्यानंतर कंपनी हा भाग घेतला नामाचा, आणि त्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला. वाक्याची रचना मीना वॉज अ व्हेरी अनप्लीजंट कंपनी म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीने करून घेतली. पुढील एक उदाहरण पाहूया. हाऊ स्विफ्टली द रिव्हर फ्लोज. वाक्याची रचना कर्ता घेतला द रिव्हर, त्यानंतर क्रियापद फ्लोज, त्यानंतर व्हेरी हा शब्द वापरला, त्यानंतर स्विफ्टली हे क्रियाविशेषण या ठिकाणी वापरलं, त्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला. हा द रिव्हर फ्लोज व्हेरी स्विफ्टली अशा पद्धतीने ही वाक्य झालं. पुढील एक वाक्य आपण बघूया. हाऊ एक्साइटेड आय एम. आय एम कर्ता आणि क्रियापद, व्हेरी एक्साइटेड वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. हाऊ थ्रिल्ड ही वॉज टू हिअर दॅट. वाक्याची छोटी उद्गार चिन्ह आहे. ही वॉज रिअली, आपण रिअली हा शब्द या ठिकाणी वापरला. थ्रिल्ड टू हिअर दॅट वाक्यातील राहिलेला भाग, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला. ही वॉज रिअली थ्रिल्ड टू हिअर दॅट असं वाक्य तयार झालं. टू दॅट आय वेअर रोज फ्लॉवर असं वाक्य आहे. उद्गारवाचक वाक्याची सुरुवात जर ओन झालेली असेल तर विधानार्थी वाक्य आय विश दॅट ने सुरुवात करावी असं म्हटलेलं आहे, म्हणून आपण आय विश दॅट न वाक्याची सुरुवात केली. त्यानंतर वाक्यातील कर्ता आय, वेअर क्रियापद, आर्टिकल आणि वाक्यातील राहिलेला भाग रोज फ्लॉवर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. आय विश दॅट आय वेअर रोज फ्लॉवर अशी वाक्याची रचना या ठिकाणी झाली. अशा पद्धतीने आज आपण इंग्रजी भाषेमधील ॲसरेटिव्ह आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स यांची माहिती घेतली, त्याचबरोबर ही वाक्य कशी तयार करावी याचा अभ्यास केला, उदाहरणांच्या साहाय्याने ही वाक्य समजून घेतली. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या प्रशांत मगदुम या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.